नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. आरोग्य शिबिरांसाठी महापालिका आकारणार शुल्क. 10 किलोमीटर पर्यंतच्या आरोग्य शिबिरांसाठी 3,000 ठरवला दर. महापालिकेच्या उपसमिती बैठकीत घेण्यात आला निर्णय. आमदार विजयकुमार देशमुखांना दिली जीवे मारण्याची धमकी. शहरात माजली एकच खळबळ. PFI संघटनेचे समूळ उच्चाटन करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा भाजपने दिला इशारा. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन मध्ये रंगणार प्रिसिजन गप्पा. फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांची माहिती. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवली विशेष मोहीम. ऑटो रिक्षातून जप्त केली 400 लिटर हातभट्टी दारू. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबिरांसाठी शुल्क आकारण्यात येणार असून 10 किलोमीटर पर्यंतच्या आरोग्य शिबिरांसाठी 3,000 रुपये आणि 10 किलोमीटरच्या पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 250 रुपये याप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. शहरात महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर भरवण्यासाठी आता सेवाभावी संस्थांना महापालिकेकडे शुल्क भरावे लागणार आहे. 10 किलोमीटरपर्यंतच्या आरोग्य शिबिरासाठी 3,000 रुपये आणि 10 किलोमीटरच्या पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 250 रुपयेप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. तसा निर्णय यासंदर्भातील निर्णय महापालिकेच्या उपसमिती बैठकीत घेण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या या टर्मची मार्चमध्ये मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू आहे. महापालिकेतील कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या उपसमितीच्या बैठकीत विविध 9 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहरात आरोग्य शिबिर भरवून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी औषधोपचार वापरण्यात येणार असतील तर यापुढे महापालिका प्रशासन अशा सेवाभावी संस्थांकडून काही रक्कम भरून घेतली जाणार आहे. आता यापुढे सेवाभावी संस्थांच्या महापालिकेच्या मार्फत होणारे कोणतेही आरोग्य शिबिर मोफत होणार नाही. यासंदर्भातील निर्णय उपसमितीत घेण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्याकडून शहरातील सेवाभावी संस्थांच्या आरोग्य शिबिरासंदर्भात प्रस्ताव दाखल झाला होता. महापालिकेकडून आतापर्यंत शहरातील कोणत्याही सेवाभावी संस्थांच्या आरोग्य शिबिरासाठी एक वैद्यकीय अधिकारी पाठवण्यात येत होता. त्या आरोग्य शिबिरात महापालिकेची औषधे पुरवण्यात येत होती. शहरात असे अनेक शिबिरे होत असल्याने आणि त्या शिबिरांना आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी पाठवताना त्यांची नेमणूक असलेले आरोग्य केंद्र सोडून त्यांना त्या शिबिराच्या ठिकाणी जावे लागत असे. याचा परिणाम शहरातील विविध उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर होत होता. आता यापुढे सेवाभावी संस्थांकडून आरोग्य शिबिरांसाठी शुल्क आकारण्यात येणार असून 10 किलोमीटरपर्यंतच्या आरोग्य शिबिरासाठी 3,000 रुपये आणि 10 किलोमीटरच्या पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 250 रुपयेप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. या शिबिरांना महापालिकेची औषधे पुरवण्यात येणार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपा आमदार विजय देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्याच महिन्यात राज्यभर तसेच देशभरात PFI या देशविघातक संघटनेच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांवर तसेच कार्यकर्ते राहत असलेल्या घरांवर छापे मारून अनेकांची धरपकड केली. सोलापुरात सुद्धा PFI संघटनेच्या एका कार्यकर्त्याची
यांची धरपकड करून त्याला अटक केली. दरम्यान हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली. तसेच त्यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात मोहम्मद शफी बिराजदार राहणार सहारनगर नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर या इसमाने स्वतःच्या हस्तलिखित पोस्टाने हे पत्र आमदार विजय देशमुख यांना पाठवले आहे. या पत्रामध्ये पीएफआयच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या पत्राची पोलीस आयुक्त यांनी गंभीरपणे दखल घेऊन या संदर्भात अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचे पत्र देणाऱ्या पीएफआय संघटनेचे समूळ उच्चाटन करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप ओबीसी नेते संदीप जाधव यांनी दिलाय. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीविरोधात भाजप ओबीसी सेलच्या वतीने पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर यांना लेखी निवेदन देण्यात आले. 4 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या धमकीपत्रानुसार पीएफआय संघटनेचा कार्यकर्ता मोहम्मद शफी बिराजदार राहणार सहारानगर नई जिंदगी मजरेवाडी या नावाने पत्र लिहिले आहे. सदर पत्रामध्ये पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप ओबीसी सेलचे शहराध्यक्ष आनंद कोलारकर यांच्या वतीने सर्वांनी केली आहे. धमकीचे पत्र देणाऱ्या पीएफआय संघटनेचे समूळ उच्चाटन करावे, अन्यथा रस्त्यावरून तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप ओबीसी नेते संदीप जाधव आणि शहराध्यक्ष आनंद कोलारकर यांनी दिलाय. माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पीएफआय संघटनेकडून जे जीवमारण धमकीचं पत्र आलं होतं त्याचा निषेध म्हणून आम्ही आता कडूकर मॅडमना पत्र दिले. त्याच्या संदर्भात मॅडमने बी आम्हाला त्यांना आता सुरक्षा यंत्रणा पुरवल्याचं सांगितलं. 2 दिवसात आम्ही फक्त अशी मागणी केली की 2 दिवसात त्या संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केल्यानंतर पूर्ण भाजपच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरू असं एक त्यांच्याकडे आम्ही हे केलं. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक हे सुसंस्कृत आणि विनम्र म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री होते ते. त्यांच्या बाबतीत असं होणं दुर्दैवी गोष्ट आहे. मी समस्त जिल्हा जिहादी पिलावळ्यांना पीएफआय संघटनेला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ओबीसी मोर्चा यांच्याकडून इशारा देऊ इच्छितो की जराही असं काही चुकून तुम्ही विचार केला किंवा तसा प्रयत्न केला तर तुम्हाला इथं बेचिराग करून टाकण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिल्लक ठेवलं जाणार नाही. त्या उद्देशाने आम्ही आज प्राथमिक म्हणून सी पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. सी पी साहेब आज नाही आहेत. कडूकर मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना पोहोचवलेल्या आहेत की सोलापुरातली पी एफ आय संघटना मुळासकट उघडून काढा तुम्ही. जर तुम्ही त्यामध्ये कमी पडले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे आणि निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर तत्काळ त्या आरोपीला अटक करा आणि शासन करा. यावेळी भाजप नेते श्रीकांत घाडगे, राम वाकसे, सतीश कुदळे, शेखर फंड, महेश बोकन, आदित्य घाडगे, देवीदास बनसोडे, अक्षय वाघ, ओंकार नरसिंगपूरकर, ओमकार कुदळे, दिनेश कबाडे आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेत विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील सर्व जलसंपदा विभागाच्या समस्यांसंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लवकरात लवकर सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ उपस्थित होते. होडगी येथे पंढरपुरी म्हैस संशोधन केंद्राकरिता 20 हेक्टर जागा उपलब्ध करावी, होडगी येथे ऊस संशोधन केंद्र 20 हेक्टर जागा मिळावी, तसेच ड्रायपोर्ट करता 100 हेक्टर जागा मिळावी, पर्यावरण स्थळाकरता 20 हेक्टर जागा उपलब्ध व्हावी, सीतामाई तलाव बंदिस्त पाईपलाईन गेट बसवण्यासाठी निधी उपलब्ध करावा, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील कॅनल दुरुस्तीसाठी 30 कोटी निधी मिळावा, आमदार निधीमधून घेण्यात आलेला जेसीबी मतदारसंघातील कामाकरता परत द्यावा,
वडापूर बॅरेजेस पायलॉन डिझाईन करून मिळावे, वडकबाळ व टाकळी ब्रिज कम बंधारा बांधावा, सीना नदीवरील बेर्जेस करता नवीन लोखंडी वर्गे बसवावीत, मतदारसंघातील कॅनलवरील झाडी काढावीत आदी विषयांवर आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि लवकरात लवकर हे विषय मार्गी लावावेत असे आदेश दिले. शासन स्तरावर आपण जे काही करता येईल ते आपण निश्चित करू असेही आमदार देशमुख यावेळेस म्हणाले. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे प्रिसिजन गप्पा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या 14, 15 आणि 16 ऑक्टोबर 2022 रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे प्रिसिजन गप्पा आयोजित करण्यात आले आहेत. सोलापूरकरांना दिवाळी आधी गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे. सलग 2 वर्षांच्या ऑनलाईन गप्पांच्या वेगळ्या अनुभवानंतर यावर्षी प्रत्यक्ष गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा व प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा उपस्थित होते. यंदाच्या प्रिसिजन गप्पांना शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सुरुवात होईल. प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडेल. या वर्षाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जन आधार सेवाभावी संस्थेच्या संजय कांबळे यांना देण्यात येणार आहे. प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सन्मानचिन्ह आणि ₹3,00,000 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर स्वर्गवासी सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या संस्थेच्या उमाकांत मिटकर यांना देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि ₹2,00,000 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांची चित्रपट ते सामाजिक प्रवास घडवणारी नाममात्र मकरंद या दिलखुलास मुलाखतीचा कार्यक्रम होईल. संभाजीनगरचे प्रेषित रुद्रावार हे ही मुलाखत घेतील. शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी अल्पावधीतच संगीत रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या कोकणातल्या कन्यांचा महाराष्ट्रच नव्हे तर देश गाजवत असलेला भन्नाट बँड कोकण कन्या बँड हा कार्यक्रम सादर होईल. या बँडमध्ये आरती सत्यपाल, अरुंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे हे कलाकार तर रविराज कोलथरकर हे संगीतकार आपली कला सादर करतील. रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा बिहाइंड द सीन या आगळ्या वेगळ्या मुलाखतीतून प्रसिद्ध हास्य अभिनेते समीर चौगुले, वनिता खरात, ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या हास्याचे फवारे अनुभवायला मिळणार आहेत. गौरव मोरे हे लंडनहून ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहतील. शुभांगी भुजबळ ह्या या कलाकारांची मुलाखत घेतील. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी 6:25 गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणे शिवछत्रपती रंगभवनच्या प्रांगणातही आसन व्यवस्था व LED प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. रसिक सोलापूरकरांनी प्रिसिजन गप्पांचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुहासिनी व यतीन शहा यांनी केले आहे. धर्मा भोसले शरीराने जरी राजकारणी होते पण मनाने आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते असे मत हरिभक्त परायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्षावर नितांत प्रेम असलेल्या एका गिरणी कामगारापासून NSUI युवक काँग्रेस सेवादल इंटक आणि सोलापूर शहर काँग्रेसच्या सतत 11 वर्ष अध्यक्षपद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपद भूषवलेल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या सर्वांना एकत्र घेऊन जाऊन काम करायची पद्धत असलेल्या आयुष्यभर सर्वसामान्य गोरगरीब जनता मिल कामगारांची सेवा केलेल्या कैलासवासी धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त NG मिल चाळ बाल हनुमान मंदिर येथे हरिभक्त परायण महादेव बुवा शिंदे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर आयोजित अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष धामणगाव पंढरपूरचे हरिभक्त परायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांचे गुलाल व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वांना हरिभक्त परायण डॉक्टर बोधले महाराज आपल्या रसाळ वाणीतून कीर्तनातून प्रबोधन केले. Yeah.
तसेच यावेळी ते म्हणाले की हरीचे कीर्तन उत्तम आहे, चांगले आहे, कारण कीर्तन करणाऱ्याचा देह हा हरिरूप होतो, म्हणून हरी कीर्तनात सहभागी व्हावे. आज कैलासवासी धर्माजी भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलाल व कीर्तनाचा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र विनोद भोसले, अमोल भोसले यांनी ठेवला. पुण्यतिथी करायला काहीतरी पुण्य करावे लागते आणि पुण्याचे धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही. धर्माजी भोसले यांनी आयुष्यभर माणसे जोडली, त्यांची कामे केली, त्यांच्या अडचणी सोडवल्या, लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे पुण्याईचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. सर्वांना सोबत घेऊन काम करायचे धर्माजी भोसले शरीराने जरी राजकारणी होते तरी मनाने आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. म्हणूनच आज त्यांच्यासारख्या व्यक्तीची पुण्यतिथी साजरी होत आहे आणि आज त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र विनोद भोसले, अमोल भोसले समर्थपणे सांभाळत आहेत. यावेळी ह भ प तुकाराम महाराज देवकते, ह भ प ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, ह भ प सुभाष महाराज शिंदे, माजी सोमपा गटनेते चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी परिवहन समिती सभापती राजनभाऊ जाधव, माजी महापौर दिलीपभाऊ कोल्हे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ पवार, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, युवासेनेचे विठ्ठलपंत वानकर, माणिक अक्कलवाडे, सुभाष गडदे, प्रदेश सेवादल चिटणीस अशोक कलशेट्टी, राजाभाऊ महाडिक, प्रवीण जाधव, वाहिद विजापुरे, राहुल वर्धा, मयूर खरात, महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, दीनानाथ शेळके, जगदीश घाटे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह कैलासवासी धर्माजी भोसले यांच्यावर प्रेम करणारे बंधू भगिनी, गणराज तरुण मंडळ, सर्व कार्यकर्ते व बाल हनुमान भक्त भजनी मंडळ, विनोद भोसले, अमोल भोसले मित्र परिवार उपस्थित होते. टाटा मोटर्सच्या तिरुपती ऑटो विंग्स कुटे ग्रुपमध्ये सोलापूर शहर आणि परिसरातील ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून दसऱ्याच्या मुहूर्ताला 1,650 गाड्यांचे वितरण झाले. वाहन क्षेत्रात अत्यंत नावाजलेले नाव म्हणजे टाटा. टाटा म्हणजे विश्वास अशा या टाटा ग्रुपच्या कार शोरूमचा हिस्सा बनलेले तिरुपती ऑटो विंग्स कुटे ग्रुपमध्ये दसरा या सणानिमित्त सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पहिल्याच वर्षी 125 कारचे वितरण झाले असल्याचे तिरुपती ऑटो विंग्स कुटे ग्रुपचे वितरण अधिकारी रिबिका भिटे यांनी सांगितले.
सोलापूर शहर आसरा चौकातील शोरूम मध्ये पुढे बोलताना ते म्हणाले की मागील 6 महिन्यांमध्ये सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांना विक्री पश्चात उत्तम सेवा दिल्यामुळे त्याच बळावर आज आम्ही टाटा मोटर्स कार यशस्वीपणे वितरण करताना दिसत आहोत. या 6 महिन्यांच्या कालावधीत पेट्रोल डिझेल व CNG कार ग्राहकांना मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या आहेत. टाटा मोटर्सचे हॅरियर, सफारी, नेक्सन, टिगोर, पंच, अल्ट्रोज अशा विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. आता या वाहनांसह इलेक्ट्रिक टाटा कार उपलब्ध करून देत आहोत. यालाही ग्राहकांची मागणी वरचेवर वाढत असून उत्साही ग्राहक याचे बुकिंग सुद्धा करत आहेत. या अभूतपूर्व सहकार्याबद्दल तिरुपती ऑटो विंग्सचे संचालक मंडळ व सर्व सहकारी स्टाफ टाटा कार ग्राहकांचे मनापासून आभार मानत आहे. टाटा मोटर्सचे सोलापूर शहरातील शोरूमच्या यशस्वीतेनंतर आम्ही पंढरपूर, अकलूज आणि टेंभुर्णी येथेही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. येथील ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा देत असल्याने येथेही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे रिबेका भिटे यांनी सांगितले. तिरुपती ऑटो विंग्स प्रायव्हेट लिमिटेड बायकुटे ग्रुप यांची सेल्स मॅनेजर. यंदाच्या दसऱ्यामध्ये जे काही आम्ही कार्स डिलिव्हर केलेल्या आहेत त्यामध्ये मी प्रथम सोलापूरकरचे जे ग्राहक रहिवासी आहेत आणि ज्या ग्राहकांनी आम्हाला इथं प्रतिसाद दिला आहे त्यांचा मी मनपूर्वक आभार मानते. असाच प्रतिसाद त्यांनी याही दिवाळीला आम्हाला द्यावा म्हणून मी त्यांना नम्र विनंती करते. तिरुपती ऑटो विंग्समध्ये पहिल्यांदाच 125 बुकिंग कार्स आपल्याकडे बुकिंग झालेल्या आहेत आणि 87 कारचं आम्ही डिलिव्हरी केलेल्या आहेत. हे सर्व सोलापूरकर ग्राहक यांच्याच प्रतिसादाने आम्हाला हे अचीवमेंट करायची संधी भेटलेली आहे. मी ग्राहकांना विनंती करते की असाच प्रतिसाद त्यांनी दिवाळीमध्ये द्यावा. आपल्याकडे पेट्रोल, डिझेल, CNG, EV कारसुद्धा अवेलेबल आहेत आणि ग्राहकांनी त्याचाही आनंद घ्यावा. पुन्हा एकदा सर्व ग्राहकाचे मनपूर्वक आभार मानते. फाटक्या गरिबांवर अविश्वास आणि हजारो कोटींची कर्जे बुडवणाऱ्यांवर उदंड विश्वास हे भारतीय बँकिंग व्यवस्थेचे विदारक चित्र असल्याचे मत बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विश्वास उटगी यांनी व्यक्त केले. फाटक्या गरिबांवर अविश्वास आणि हजारो कोटींची कर्जे बुडवणाऱ्यांवर उदंड विश्वास हे आजच्या भारतीय बँकेचे व्यवस्थेचे विदारक चित्र झाले आहे. देशाची संपत्ती मुठभर श्रीमंताच्या दावणीस न बांधता सामाजिक व आर्थिक क्षमते, समतेचे, न्यायाचे तत्व सरकारने अंमलात आणले पाहिजे. विकासाचा मुद्दा हा मानवी हक्काचा प्रश्न आहे. सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास काय परिणाम होतात हे आज जग पाहतच आहे अशी भूमिका भारतीय बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विश्वास उडगी मुंबई यांनी पत्रकार परिषदेत मांडली. बहुजन विचार मंच आणि संत कबीर बहुउद्देशीय समाजसेवा मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय बँकिंग व्यवस्थेत वंचित बहुजनांचे स्थान, समस्या व निवारक उपाय, त्याचबरोबर बँकिंग ठेवीदारांचा अधिकार व बँकांना बुडवणारे बुडवेदार यांच्याविषयी असलेल्या सरकारी ध्येय धोरणांबाबत समीक्षात्मक मत त्यांनी यावेळेस मांडले. फाटक्या गरिबांवर अविश्वास आणि हजारो कोटींची कर्जे बुडवणाऱ्यांवर उदंड विश्वास हे आजच्या भारतीय बँकिंग व्यवस्थेचे विदारक चित्र झाले आहे. गरिबागरिबाची गरिबी नष्ट करणे तसेच देशाची संपत्ती मुठभर श्रीमंताच्या दावणीस न बांधता सामाजिक व आर्थिक क्षमते, समतेचे, न्यायाचे तत्व सरकारने अंमलात आणावे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबी दूर झाली का? नाही. आता जे काम म्हणजे दरडोई उत्पन्न वाढलं, माहितीचा अधिकार मिळाला, अधिक आदिवासींचे अधिकार मिळाले, फॉरेस्ट ऍक्ट निर्माण झाला, पुष्कळशे मूलभूत अधिकार मनमोहन सिंगाच्या काळात निर्माण झाले. म्हणजे 10 वर्षाच्या काळात, या गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये करोना येऊन न येऊ परंतु गरिबीच्या रेषेखाली परत माणसं ढकलली गेली. त्यांनी 35 कोटी आहेत आणि करोनामध्ये 85 कोटी लोक मायग्रंट, ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो, मायग्रंट म्हणजे एका गावावर दुसऱ्या गावावरती स्थलांतरित कामगार. स्थलांतरित कामगारांची किमती मोजणीच या देशाच्या कुठल्याही लेबर कमिशनच्या ऑफिसला असली पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मध्ये असली पाहिजे, दोन्हीकडे नाहीये. लोक ही चालत गेली तेव्हा सेंटर ऑफ मॅनेजमेंट ऑफ इकॉनॉमी सांगितलं 85 कोटी लोक आहेत. टीव्हीने दाखवलं ते 85 कोटी आहेत. 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये जर 85 कोटी जर स्थलांतरित किंवा मायग्रंट असतील, आणि तुम्हाला गंमत सांगतो 1919 साली
मायग्रेंट इंटरस्टेट मायग्रेंट लेबर ऍक्ट आहे 1989 अंमलबजावणी कुठे आहे नीती कुठे आहे म्हणून सगळेजण कॉन्ट्रॅक्टरच्या हातातले बेड बिगार आहे आणि म्हणून त्यांच्या हातात आता या सरकारने काय केलं एक श्रमशक्ती कार्ड दिले ही कार्ड आणि सगळे हे नोंदणी करा आणि युपीच्या इलेक्शन मध्ये काय झालं युपी मध्ये जास्त कार्ड नोंदवली गेली आणि त्यांच्या खात्यावरती इलेक्शनच्या आधी 10 दिवस 3000 रुपये टाकण्यात आले म्हणजे मी तुला 3000 रुपये देतो तू वोट इकडे कर अशा तिथे भ्रष्ट व्यवहार झाला पूरक व्यवसाय बचत गट करू शकतात अशा तऱ्हेने हे बचत गट अनेक ठिकाणी व्यवसाय करू शकतील त्यांच्या बचतीतून निर्माण झालेल्या भांडवलातून करू शकतील एवढी सक्षमता या बचत गटांच्या योजनेमध्ये आहे आणि ही सगळी मंडळी बँकर्स असल्यामुळे त्याचं व्यवस्थापन त्याचं एकूणच ज्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणता येईल ते अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतील याचा मला स्वतःला विश्वास आहे की मी बँकर आहे आणि अनेक वर्ष यांना मी बघतोय त्यामुळे यांच्या या योजनेला प्रचंड यश मिळलं हे क्रमप्राप्त आहे बहुजन आणि वंचित लोक आहेत त्यांना आता रोजगाराची प्रचंड गरज आहे करोना काळानंतर आणि करोनाच्या आधी सुद्धा जो भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारे खंड पडलेला आहे या मातृसंस्थेच्या अंतर्गत मी निरनिराळे अभियान सुरू केले त्याचा पहिलं जे अभियान आहे ते बचत समूहाचं अभियान आहे की सामान्य माणसाची पद निर्माण करणं आणि त्याला निरनिराळे उद्योगांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करणं हा महत्त्वाचा उद्देश या बचत गटांच्या पाठिंब्याला आहे तर त्याचबरोबर बचत समूहाला जी काही फायनान्शियल मर्यादा असतात अर्थात ज्या गरजा बचत समूहाच्या माध्यमातून भागवल्या जाणार नाही अशा गरजांच्या पूर्ततेसाठी आम्ही निधी कंपनीची देखील स्थापना करतात अर्थात निधी कंपनी म्हणला तर तुम्ही म्हणाल की हा प्रॉफिट मेकिंग बिझनेस आहे पण एकाच वेळेला प्रॉफिट मेकिंग बिझनेस पण करता येतो आणि त्याचबरोबर सोशल बिझनेस देखील करता येतो उदाहरणार्थ जर समजा निधी कंपनीनं 12% जर ठेवी ठेवून घेतल्या तर त्याला तुम्हाला 18% कर्ज वाटप करावं लागतं पण जर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा 2% जास्त म्हणजे 6% जर व्याज ठेवी देवरती देत असतील ते तर मी 8% देणार आणि कर्जाच्या वरती आम्ही 10% देणार म्हणजे एकाच वेळेला तुम्ही सोशल बिझनेस हा प्रॉफिट मेकिंग बिझनेस देखील करू शकाल आणि या सामान्य माणसांच्या गरजा भागवण्याचं काम देखील होणार कारण आज ज्या उद्देशाचा उद्देश पूर्ण होण्याच्या आधीच विकासाचा मुद्दा हा मानवी हक्काचा प्रश्न आहे सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास काय परिणाम होतात हे आज जग पाहतच आहे असे मत अभ्यासक विश्वास उडगी यांनी यावेळेस व्यक्त केले या पत्रकार परिषदेत डॉ MD शिंदे आबासाहेब साबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते खासदार डॉ अमोल कोल्हे निर्मित शिवप्रताप गरुड झेप हा सिनेमा सर्वांनी पहावा असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे प्रफुल्ल तावरे प्रस्तुत आणि डॉक्टर अमोल कोल्हे निर्मित शिवप्रताप गरुड झेप हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2022 रोजी संबंध भारतात प्रसारित झाला आहे पटकथा संवाद हे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लिहिले असून या सिनेमामधील सर्व कलाकारांचे मेकअप नाभिक समाजाचे अमर झेंडे यांनी केले आहेत 2009 पासून जाणता राजा छत्रपती संभाजी महाराज सिनेमा यासह दूरचित्रवाणीवरील मालिका यामध्ये छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांची वेशभूषा मेकअप आर्टिस्ट म्हणून अमर झेंडे यांनी काम केले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा मेकअप आर्टिस्ट पुरस्कार अमर झेंडे यांना मिळाला आहे यानिमित्त त्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शिवप्रताप गरुड झेप या सिनेमाचा प्रचार आणि प्रसार सोलापूर शहर जिल्ह्यात करण्यात आला हा सिनेमा सर्वांनी पहावा असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे यांनी केले आहे यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज डिगे संजय चिखले गणेश वाघमारे सचिन धोत्रे सहदेव वाघमारे सुमित गवळी वैजनाथ शेटे अमोल राऊत ओंकार चव्हाण सागर सोनके आदी उपस्थित होते मी वैभव शेटे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश उपाध्यक्ष आम्ही आज या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2022 शिवप्रताप गरुडजेब डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जो चित्रपट तयार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या
जे काय प्रकाशन आहे त्या पॉम्पलेटचं प्रकाशन आम्ही इथे केलेलं आहे. याच्यासाठी आम्हाला अमर जिंदे नाभिक समाजाचे आहेत जे या चित्रपटामध्ये त्याचबरोबर 2009 पासून त्यांनी जाणता राजा असो, छत्रपती संभाजी महाराजांवरील कार्यक्रम असो किंवा या शिवप्रताप गरुडजी या चित्रपटातील सर्व जे कलाकार आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली, डॉक्टर अरुण मोले यांचं मेकअप आर्टिस्ट हे आमचे अमर झेंडे यांनी केलेलं आहे, त्याबद्दल शासनाने त्यांना 5 ऑक्टोबरला उत्कृष्ट महाराष्ट्र मेकअप आर्टिस्ट हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. आमच्या सगळ्यांसाठी उत्कृष्ट असं काम करत एक सामाजिक जबाबदारी माध्यमी हा उपक्रम घेत आहेत. संबंध महाराष्ट्रभर म्हणजे नाभिक समाजाला घेऊन त्या गरुडजींबद्दल आवाहन केलेलं आहे की हा चित्रपट शिवप्रताप गरुडजी सर्वांनी पाहावा आणि सर्व ज्या पद्धतीने शिवाकाशी जीवा म्हाले आणि महाराजांना साथ दिली त्याच पद्धतीने आपण सर्वजण पुन्हा एकजुटीने राहूया हा संदेश या प्रसंगी दिलेला आहे. मी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांना भगिनींना विनंती करतो की आपण सहकुटुंब सहपरिवार शिवप्रताप गरुडजी हा चित्रपट पाहावा, आपल्या मुलांना दाखवावा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श संस्कार आपल्या मुलांवर याच्या माध्यमातून मिळतील. धन्यवाद. राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत ऑटोरिक्षातून 400 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. दारूबंदी सप्ताहाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत 7 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात एका ऑटोरिक्षातून 400 लिटर व मोटरसायकलीवरून 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दारूबंदी सप्ताह राबवण्यात येत असून त्यानिमित्त जिल्हाभरात विशेष मोहीम राबवली जात असून अवैध हातभट्टी दारू, देशी विदेशी दारू, ताडी इत्यादींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अ1 विभाग पुष्पराज देशमुख यांनी जवान चेतन वनगुंटी यांच्यासह सिद्धार्थ चौक येथे पाळत ठेवली असता एका ऑटोरिक्षा क्रमांक MH13G7734 400 लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून आरोपी इसम जितेश देवसिंग तारवाले वय 36 राहणार उत्तर सदर बाजार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून 20,400 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण 1,400,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका अन्य कारवाईत उषा किरण मिसाळ दुय्यम निरीक्षक अ2 विभाग व जवान शोएब बेगमपुरे यांना सकाळी 7:30 सुमारास नीलमनगर येथील लक्ष्मीनारायण टॉकीज समोरील रोडवर एका दुचाकीवरून हातभट्टी दारूची वाहतूक होताना आढळून आल्याने राजू बाबू चव्हाण व 41 राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून TVS एक्सेस स्कूटी क्रमांक MH13DP2106 सह 160 लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून एकूण 78,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही कारवाया राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बिराजदार, जवान चेतन भनगुंटी, प्रियांका कुटे, शोएब बेगमपुरे व वाहन चालक संजय नवले व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. आरोग्य शिबिरांसाठी महापालिका आकारणार शुल्क. 10 किलोमीटर पर्यंतच्या आरोग्य शिबिरांसाठी 3,000 ठरवला दर. महापालिकेच्या उपसमिती बैठकीत घेण्यात आला निर्णय. आमदार विजयकुमार देशमुखांना दिली जीवे मारण्याची धमकी. शहरात माजली एकच खळबळ. PFI संघटनेचे समूळ उच्चाटन करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा भाजपने दिला इशारा. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन मध्ये रंगणार प्रिसिजन गप्पा. फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांची माहिती.
आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवली विशेष मोहीम, ऑटो रिक्षातून जप्त केली 400 लिटर हातभट्टी दारू। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। ताज्या अपडेट्ससाठी वृत्तवेधचं यूट्यूब चॅनल अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।